सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पुनरचित सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दोन हजार बावीस तेवीस इयत्ता नववी आपण सुरुवातीचे पंधरा दिवस इतिहास विषय बघितला सोळाव्या दिवसापासून आपल्याला भूगोल विषय आहे तर आपण आज भूगोल विषयाच्या सोळाव्या दिवसाचा प्रत्यक्षामध्ये सेतू अभ्यासक्रमच्या कृती या व्हिडिओत बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया नववी भूगोल दिवस सोळावा सोळाव्या दिवसाच्या कृती इथं आपल्याला दिवस पहिला जरी दिला असला तरी तो सोळावा या मित्रांनो आणि यासाठी आपल्याला प्रकरण अभ्यासाचे क्षेत्रभेट सर्वप्रथम प्रश्न बघूया क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल तर क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ठिकाण प्रथम निश्चित करायचं त्यानंतर निवडलेल्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा कालावधी व वा वाहतूक व्यवस्था काय आहे किती वेळ लागतो हे बघायचं आहे भेटीसाठी आवश्यक असलेल्या साधनांची जुळाजुळव करायची भेटीसाठी आपण जिथं जाणार आहोत तिथं काही जणांचे प्रश्नावली सोडून घ्यायच्या तर प्रश्नावली तयार करायची आणि क्षेत्र भेटीसाठी आवश्यक नकाशे कागदपत्रे आणि आपल्याला फोटो घेण्यासाठी कॅमेरा ह्या सगळ्यांची व्यवस्था क्षेत्र भेटीच्या पूर्वी करावं लागणार आहे दोन नंबर नमुना प्रश्नावलीचा उपयोग कशासाठी केला जातो तथ्यात्मक माहिती जमा करण्यासाठी मित्रांनो नमुना प्रश्नावलींचा उपयोग केला जातो तथ्यात्मक माहिती जमा करण्यासाठी पुढे जाऊया क्षेत्र भेटीदरम्यान कुठल्याही वस्तूची आपल्याकडून नुकसान होणार नाही याची काळजी कशी घ्याल तर यामध्ये सर्वप्रथम आपण आपल्या सर्व आपली स्वतःची आणि आपल्या मित्रमैत्रिणींची काळजी घेऊ दोन नंबर क्षेत्रभेटीमध्ये प्रथमोपचार पेटी भ्रमण दोन्हीसोबत घेऊ तीन नंबर शिक्षकांच्या सूचनेंचे आणि स्थानिक नागरिकांच्या सूचनेंचे पालन करू कारण स्थानिक नागरिकांना तिथल्या परिसराचा पूर्ण अभ्यास असतो म्हणून त्यांनी काही सूचना दिल्या तर ह्या सूचनांचे आपण अवश्य पालन करू आणि चौथी गोष्ट म्हणजे क्षेत्रभेटी तेथील मालमत्ता व पर्यावरणाचे कोणतेही नुकसान करणार नाही त्याचं आपण रक्षण करूया ह्या तीन बाबीत चार बाबी इथं आहे पुढचा प्रश्न आहे क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल तर क्षेत्रभेटीला जात असताना निवडलेल्या ठिकाणाचा नकाशा सोबत घेऊ त्यानंतर निवडलेल्या ठिकाणी जाण्यासाठी कोणती वाहतूक व्यवस्था आहे त्याचा जो नकाशा आहे तो नकाशासोबत घेऊ वाहतूक मार्गाचा नकाशा त्यानंतर साहित्य जमा करण्यासाठी म्हणजे आपण तिथं क्षेत्रभेटीला गेल्यानंतर आपण काही प्रूफ म्हणून काही साहित्य सोबत आणणार आहोत तर ते साहित्य सोबत घेण्यासाठी पिशवीसोबत घेऊ फोटो काढण्यासाठी कॅमेरा नोंदी घेण्यासाठी पेन पेन्सिल नोंदवयी ह्या सगळ्या व्यावे आपण क्षेत्रभेटीसाठी सोबत घेऊ पुढचा अध्ययन अनुभव आणि कृती आपण आपल्याला त्यात दिलेलं आहे आपण हे वाचून घ्या आपला व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी वाचत नाही मित्रांनो हे वाचून घ्या आपण ही, ही कृती करून तुला काय समजले काय समजलं ही कृती करून तर भौगोलिक संकल्पनांचा घटनांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी क्षेत्रपेठीची गरज आहे यातून मानव व पर्यावरण यातला सहसंबंध जाणून घेता येतो ही कृती करून काय समजलं तर भौगोलिक संकल्पनांचा घटनांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी क्षेत्रभेट गरज आहे यातून मानव व पर्यावरण यांचा सहसंबंध जाणून घेता येतो क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करणे आवश्यक असते क्षेत्रभेटीमध्ये तेथल्या मालमत्तेचं आपण नुकसान करू नये आणि क्षेत्रभेटीदरम्यान तेथील नागरिकांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे आपण पालन करावे कारण तिथल्या स्थानिक परिस्थितीचा अभ्यास त्या नागरिकांना असतो म्हणून आपण त्याचे पालन करणे गरजेचे या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपण इथं या बाबी स्पष्ट करू शकतो मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद